तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्र महासभेत त्यांच्या भाषणात पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. एर्दोगन म्हणाले की भारत आणि पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटूनही काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात यश आलेलं नाही. आता विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी उझबेकिस्तानमध्ये झालेल्या शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच SCO शिखर परिषदेमध्ये एर्दोगन यांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती आणि त्याला काही दिवस उलटत नाहीत की एर्दोगन यांच्याकडून आता हे वक्तव्य आलंय. याआधी पण तुर्कीकडून अनेकदा काश्मीर मुद्द्यावर वक्तव्य करण्यात आले. तुर्की आणि भारत यांचे संबंध फार काही बरे नाहीये, पण दुसरीकडे पाकिस्तानशी तुर्कीचे संबंध मात्र घनिष्ठ आहे. आताही जेव्हा SCO परिषदेमध्ये नरेंद्र मोदी हे फक्त निवडक सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी बोलले, त्यांना भेटले, चर्चा केली, त्यातले एक होते तुर्कीचे एर्दोगन. भारत त्याच्या बाजूने प्रयत्न करत असताना आता तुर्कीकडून असं वक्तव्य आलंय आणि त्यावर आता भारत काय प्रत्युत्तर देणार याकडे लक्ष असणार आहे.